माझा कार्यकाळ हा कसा समाज हिताच्या दृष्टिकोनातून होता हे मी आपल्याला एक 5-6 मुद्दे आपल्यापुढे मांडू इच्छितो। त्यात म्हणजे पहिल्यांदा व्यापक दृष्टिकोनातून जर छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती सुरू केली असेल तर ती मी केली शिवराज्याभिषेक समितीच्या वतीनं। राष्ट्रपती आले, नौदल प्रमुख आले, कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज आले, अनेक व्यापक स्वरूपातून ती दिल्लीतली शिवजयंती सुरू झाली आणि आज तागत चालू आहे। राजेश्री छत्रपती शाहू महाराजांची जयंती पहिल्यांदा देशात स्वातंत्र्याच्या नंतर जर कोणी साजरी केली असेल ती आम्ही सर्व खासदारांनी केली, मी पुढाकार घेतला होता। शिवराज्याभिषेक सोहळा सुद्धा पूर्वी सुरू झाला असेल पण त्याला अनेक जोमाने करण्यासाठी देशातून नाही तर परदेशातून लोक तिथं कसे येतील आणि शिवाजी महाराजांना नतमस्तक होण्यासाठी राजदूत कसे येतील हे शिवजयंतीला आणि शिवराज्याभिषेक सोहळ्याला मी आणून दाखवलेले। 25 देशाचे राजदूत आले होते शिवाजी महाराजांना नतमस्तक करायला, पहिल्यांदा इतिहासात हे असं घडलेलं आहे। माझ्या संसदेत पार्लमेंटमध्ये मी मोजको बोललो पण सगळ्या बोलण्यात शिवाजी महाराज, शाहू महाराज, फुले आंबेडकरांचा विषय असल्याशिवाय मी पुढे जात नव्हतो। मी बोलून दाखवलं की बाबासाहेब आंबेडकर ने शाहू महाराजांना सांगितलं ही जर पिलर ऑफ सोशल डेमोक्रेसी, त्यावेळी सगळ्या खासदारांनी त्यावेळी टाळ्या वाजवल्या। गडकोट किल्ल्यांसाठी न चुकता रायगड प्राधिकरणचं काय काम चालू आहे आणि हाच मॉडेल पूर्ण देशात कसा लागू शकतो हे सुद्धा मी न चुकता बोललो। वेगळ्या वेगळ्या ठिकाणी प्रबोधन करण्यासाठी मी गडकोट किल्ल्यांसाठी माझा नेहमी प्रयत्न राहिला। 5 डिसेंबरला माझ्या जीवनात सगळ्यात अविस्मरणीय प्रसंग आहे, महाराष्ट्रात तो अविस्मरणीय प्रसंग आहे, तो म्हणजे एका व्यक्तीने राष्ट्रपतींना 5 डिसेंबरला रायगडला बोलवलं शिवाजी महाराजांना वंदन करायला, नतमस्तक व्हायला। प्रतिकूल परिस्थिती असताना सुद्धा प्रोटोकॉलने सांगितलं होतं की रोपवेने तुम्ही जाऊ शकत नाही, तरी ते आले, हा इतिहास आहे। मला 1-2 महत्वाचे मुद्दे या प्रसंगी सांगायचे की 5 मेला किंबहुना आझाद मैदानला सुद्धा 2017ला लोकांना आवडो की न आवडो तिथं स्टेजवर जाण्याची धाडस कोणी केली नाही, कोणी हिंमत दाखवली नाही आणि मी स्वतः त्या स्टेजवर गेलो। ज्यावेळी कुठल्याही पुढाऱ्यानं परवानगी नसताना त्यावेळी सगळ्या समन्वयकांनी मला आग्रह केला आणि मी त्या स्टेजवर गेलो आणि सगळ्या मराठा समाज किंबहुना सगळ्या बहुजन समाजाला मी विनंती केली आणि मग सगळा समाज हा तिथून निघून गेला। नाहीतर तिथं काय जर घडलं असतं तर महाराष्ट्राला ते परवडलं महाराष्ट्राला परवडलं नसतं। तसे रिपोर्ट्स आहेत, त्यात मी काय जास्त खोल जात नाही। मी त्यावेळी बघितलं नाही की भाजप सरकार आहे आणि महाविकास आघाडी त्यावेळी विरोधी पक्ष हे त्या विरोधी पक्षाच्या विरोधात आपण भूमिका घेतो, मी समाजाची भूमिका घेतली। तसंच आरक्षण रद्द ज्यावेळी झालं 5 मेला त्यावेळी मी आत्ताच्या महाविकास आघाडीची बाजू घेतली, महाविकास आघाडीची बाजू, महाविकास आघाडीची माझं जमते म्हणून समाजाला दिशा देण्यासाठी मी बाजू घेतली। त्यावेळी भाजपला वाटलं असेल की मी विरोधात भूमिका घेतोय पण माझी भूमिका ही राष्ट्रपती नियुक्त खासदार असल्यामुळं आणि समाजाचा हित पाहण्यासाठी ही सगळी मी ती भूमिका घेतली। मी कुठंही या 6 वर्षात राष्ट्रपती नियुक्त खासदारची जी गरिमा असते, जे महत्व असते ते मी कुठं कमी पडून दिलं नाही। पण हे सगळं होत असताना हे कशामुळं घडलं, हे का जमवू शकलं मला, कारण का माझ्या हातात आवडो काय नावडो परत ती सत्ता होती। 1-2 उदाहरणं सांगायचे, सत्तेत असल्याने तुम्ही चांगला त्या सत्तेचा उपयोग करून घेतला तर तुम्ही समाजाचं कल्याण करू शकता। उदाहरण, रायगड किल्ल्याचं संवर्धन जतन जे चालू आहे
पुरातत्व खात्यात तुम्हाला एक दगड सुद्धा हलू शकत नाही। आज